So now we are starting this second video lecture of this geography chapter 5 temperature. So now in that we studied this, that how due to spherical shape of the earth, the sun rays fall in different shape or different pattern, like somewhere it is perpendicular, somewhere it is slanting. So now after that, now we are starting with this मेक फ्रेंड्स विथ मैप्स. ओके, तर मग आता इथे आपल्याला काय शिकायचं आहे, तर ह्या मॅपमध्ये वेगवेगळे हे ओशन करंट्स दिले, ठीक आहे. तर पाण्याचा प्रवाह आपल्याला इथे दाखवला आहे. सो ड्यू टू टेम्परेचर डिफरन्सेस बोथ अपवर्ड अँड हॉरिझॉन्टल करंट्स डेव्हलप इन द ओशन. तर मग काय होतं की तापमानाच्या फरकामुळे महासागरांमध्ये पाणी वर जातं, ठीक आहे, आणि ते आळवंही ते वाहतं हवेमुळे. तर मग जो आळवा प्रवाह असतो तो कशामुळे असतो ते आपण बघितलं होतं की वाऱ्यांमुळे तो असतो. नंतर सागरी प्रवाह ज्यावेळेस ओशन करंट्स ज्यावेळेस, आता शीतकटिबंध म्हणजे काय की फ्रीजिड टोरिड रिजन, ठीक आहे, त्यावेळेस उष्णकटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. या उलट प्रवाह जेव्हा उष्णकटिबंध, आता उष्णकटिबंध म्हणजे काय, टेम्परेट झोन, उष्णकटिबंधाकडून शीतकटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढते. ओके, सो नाव मेक फ्रेंड्स विथ मॅप. तर आता आपल्याला इथे पहिले त्याने म्हटलं की ऑब्झर्व द मॅप, नेम द कोस्टल एरियाज दॅट विल एक्सपिरियन्स चेंजेस इन टेम्परेचर, गिव रिझन्स फॉर दिस. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की बघा, जिथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे करंट्स एकत्र येतात, तर कुठे दिसतं आपल्याला, हे बघा इथे एकत्र येत आहेत, नंतर हे इथे जाऊन मिळतील, हे इथे मिळतील, तर इथे पण ते होईल. नंतर कोणत्या भागात होईल, आणखी कुठे येत आहेत एकत्र, तर हे बघा इथे दिसतं आहे, इथे काहीतरी लँड असेल ते एकत्र येत आहे, इकडे काय असेल तर ते होईल बरोबर, ठीक आहे. आणखी कुठे आहेत, वरती, हां तर वरती बघा इथे येत आहेत, इथे चालले आहेत, तर वेगवेगळे करंट्स, टेम्परेचर वेगळं असेल त्या जागेचं, टेम्परेचर वेगळं असेल तर खालचं पाणी वर, वरचं पाणी खाली असं जात राहील, आणि मग त्या किनाऱ्यावर आपल्याला तापमानाचा फरक, किनारपट्टीवर तापमानाचा फरक आढळेल. सो नाव डू यू नो, तर हे काय दिलं आहे, तर आपल्याला जिथे वार्म आणि कोल्ड रिजन आहे तिथे मग सागरी प्रवाह ओशन करंट ते एखाद्या भागात एकत्र आले तर मग असा प्रदेश प्लवंक वाढीसाठी सर्वोत्तम आहे. तर प्लवंक म्हणजे काय, प्लँक्टन्स. तर प्लँक्टन्स आर द फूड फॉर फिशेस, ठीक आहे. तर मग फिश फ्रॉम अदर एरियाज ट्रॅव्हल टुवर्ड्स दीज एरियाज इन लार्ज नंबर्स. आता त्यांचं तिथे खाद्यपदार्थ असल्यामुळे लांब अंतरावरून मोठ्या संख्येने तिथे मासे येत असतात त्या प्रदेशात, आणि मग दे ब्रीड इन वॉर्म वॉटर्स, आणि उबदार पाण्यात पुनरुत्पादन ते करतात. माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. सागरी प्रवाहांच्या नकाशामध्ये आकृती 5.7 दिसली आपल्याला ही आकृती, तर तिथे काय होतं की त्यांची नावे नकाशा संग्रहातून किंवा इंटरनेटवरून घ्या व नकाशात दाखवा. तर आपल्याला इथे बघा वेगवेगळे नावं आहेत त्यांचे, कोणतं कोल्ड ओशन करंट आहे, कोणतं वार्म ओशन करंट आहे, हॉट ओशन करंट, तर वेगवेगळे नावं आहेत त्यांचे, जस्ट वी हॅव टू राईट फ्रॉम इंटरनेट. बट त्यासाठी तुम्हाला तिथे लिहावं लागेल इंटरनेटवर वर्ल्ड अँड द ओशन करंट विथ देअर नेम्स, वर्ल्ड ओशन करंट्स विथ देअर नेम्स, तर लगेच तुम्हाला येईल ते नेटवर मोबाईलमध्ये. सो जॉग्रफी म्युझियम, तर भूगोल दालन. तर काय, नकाशांमध्ये वितरण दाखवण्याच्या अनेक पद्धती आहेत, त्यापैकी समरेषांचा आधार घेऊन वितरण दाखवता येते. या पद्धतींमुळे संबंधित घटकातील वितरण वैशिष्ट्ये चटकन नजरेसमोर आणता येतात. तर मग विविध नैसर्गिक घटकांच्या सांख्यिकी माहितीच्या आधारे समान मूल्य असलेली ठिकाणे नकाशात जोडून त्या रेषा तयार केल्या जातात, म्हणजे तर उंची, समोच्च, तापमान, समताप, वायुदाब, ठीक आहे. समजा उंची आहे तर मग समान उंची म्हणजे समोच्च, बस दुसरं काय नाही. टेम्परेचर आहे तर आयसोथर्म त्याला म्हणतात, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी हे पूर्ण लक्षात ठेवा. ओके, नाव वी विल गो अहेड विथ दिस नाव. तर इथे काय म्हटलं आहे त्यांनी की भौगोलिक स्पष्टीकरण दिलं आहे की पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून आपल्याला इथे नकाशे दिले, ठीक आहे, नकाशे तयार केले जातात. आणि मग आकृती 5.7 हीच आहे आपली आकृती 5.7.
तिथे दिलेला नकाशाचे वाचन करा. हा नकाशा समता प्रेषांच्या आधारे तयार केला. ओके ओके. तर मग भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केलेल्या जातात. रेषा सर्वसाधारणपणे अक्षरवृत्तांना समांतर आहेत. ठीक आहे, तर आपल्याला दिसता इथे आपले अक्षरवृत्त असे असतात, त्याला हा टेम्परेचर समान आहे. आता म्हणजे बघा, हे हा भाग इथून हे जी लाईन झाली, तर ह्या सगळ्या पूर्ण प्रदेशावर टेम्परेचर सेम आहे, म्हणून ते एकमेकांना जोडले आहेत. म्हणून ते एकाच सरळ रेषेत नाही आहेत, जिथे जिथे टेम्परेचर सेम आहे ते जोडले आहेत फक्त. आणि टेम्परेचर काय काय आहेत, तर ते टेम्परेचर इथे लिहिलेले आहेत. दिसतं आहे का? हां दिसतं आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला इथे दिसतं आहे. नेक्स्ट काय, इथे त्यांनी काय म्हटलं आहे, नकाशातील 25 अंश सेल्सिअस तापमानाच्या समता प्रेषेचे निरीक्षण करा. ओके, 25 अंश सेल्सिअस. ओके, हे दिसतं आहे आपल्याला 25. त्याचं निरीक्षण करून काय करायचं आहे, तर मग ही रेषा विषुववृत्ताच्या प्रदेश लगतचा प्रदेश व्यापते. हे ठीक आहे, हे विषुववृत्त आहे आपलं इक्वेटर, त्याच्या आजूबाजूचा प्रदेश ही लाईन व्यापते, बरोबर. तर मग या रेषेचा आकार एखाद्या लंबगोलासारखा आहे. ठीक आहे, ते पूर्ण ही रेष नाही आहे. तर बघा तुम्ही इथे, आपल्याला दिसेल लगेच काय येते, इथून सुरू होते ही रेष आणि अशी परत इकडे येते. सो इट इज लाईक, इथे त्यांनी काय म्हटलं याला, इलिप्स, लंबगोल. ओके, याला इलिप्स म्हणतात. आणि हा आकारसुद्धा एक प्रकारे इलिप्सच आहे पृथ्वीचा, जो इथे दाखवला आहे. ओके, तर मग पुढे काय म्हटलं, पॅसिफिक महासागराचा, सॉरी, हा लंबगोलासारखा दिसतो. मात्र या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार खंडावर जास्त तर महासागरीय भागातून कमी आहे, बरोबर आहे. कारण की तिथे टेम्परेचर डिफरन्स जास्त, तिथे तो एरिया जास्त, आणि जिथे कमी तिथे एरिया कमी. आता पुढे काय दिलं आहे की दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया या खंडाच्या काही भागावरून ही समताप रेषा जाते. पॅसिफिक महासागराच्या खूप थोड्या भागावर तापमान 25 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, तर जिथे जिथे हे तापमान असेल तिथून ही रेषा जाईल, एवढं ऑब्व्हियसली आहे. नकाशात 0 सेल्सिअस मूल्य असलेल्या दोन समताप रेषा तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे, बघा आता 0 कुठे कुठे दिसतो आपल्याला, तर इथे दिसतो आहे बघा, 0 0. ठीक आहे, नियर पोलर रिजन, पोलर नाही आहे, नियर रिजन, पोलर रिजनच्या जवळपास. तर मग अशा का होतं की तुलनेने उत्तर गोलार्धातील याच मूल्याच्या रेषेत बरीचशी वक्रता दिसून येते. ठीक आहे, आता पश्चिमेकडील पॅसिफिक महासागराच्या भागात ही रेषा बरीचशी सरळ आहे, मात्र उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्याबरोबर ती काहीशी उत्तरेकडे वळते. त्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाते. नंतर मात्र अटलांटिक महासागरात काही अंतरानंतर ती ईशान्येकडे वळते. या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह, उष्ण तापमान असल्याने सर्वच तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसतील. पुढे आशिया खंडात प्रवेश केल्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेयकडे वळते. ठीक आहे, पुढे पॅसिफिक महासागरात समताप रेषा पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना दिसतात. तर मग हे असं का होतं की तिथे जे टेम्परेचरचा डिफरन्स आहे त्याच्यामुळे जे जे ठिकाणांना टेम्परेचर सारखं असेल तिकडे ते वळवलेलं आहे, दुसरं काहीच नाही. सो दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षरवृत्तांना समांतर आहेत. दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषांमधील अंतर जवळजवळ समान आहे. ठीक आहे, तर मग दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने बघा, या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडल्याचे दिसून येते. तिथे जमीन कमी तर तापमानात फरक कमी, तर मग जेवढा अक्षांश फरक तेवढा थोडाच फरक तिथे दिसेल, त्यामुळे ते समांतर वाटतात. उत्तर गोलार्धात मात्र रेषांमधील अंतर कमी जास्त झालेले आढळते, कारण की इथे जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे आणि जिथे जिथे समुद्र आहे मग तिथे ते रेष तसा बदल दाखवते. तर जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप रेषांमधील अंतर कमी जास्त होणे, नंतर त्याची वक्रता कमी जास्त होणे आपल्याला इथे पाहायला मिळतं. ओके, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द फिगर 5.8. तर इथे एक सिंपल थर्मोमीटर दिलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न दिले आहेत. तर आधी आपण बघू त्यात काय काय आहे. तर माउंट दिलं आहे, म्हणजे वेगवेगळे आकडे दिले, हा पारा दिलेला आहे आपल्याला. नंतर काय दिलं आणखी त्यांनी, टेम्परेचर स्केल, तापमाप मोजपट्टी, काचच निर्वात पोकळी म्हणजे व्हॅक्युम, नंतर फॅरनहाईटमध्ये आणि सेल्सिअसमध्ये इथे रीडिंग्स दिलेले आहेत. तर आता त्यांना काय म्हणायचं इथे एक्झॅक्टली, तर ते म्हणत आहे की हे प्रश्न दिले बाजूला त्याचं उत्तर द्या. ओके, तर प्रश्न काय पहिला, तर तापमापकाची नळी कशावर लावलेली आहे.
ओके, नळी दिसते आपल्याला कशावर लावली आहे तेवढं सांगायचं आहे की व्हॉट इज द ट्यूब ऑफ थर्मोमीटर फिक्स्ड ऑन. ट्यूब ऑफ थर्मोमीटर इज फिक्स्ड ऑन, आपल्याला दिसेल तिथे लिहिलेलंच आहे पुढे. नंतर तापमानाच्या नळीतील द्रव्य कोणते आहेत, कोणते असावे, तर त्याच्यात काय भरलं आहे, मर्क्युरी किंवा अल्कोहोल म्हणजे पारा भरलेला आहे. ओके, नंतर आधारपट्टीवरील आकडे काय दर्शवतात. ठीक आहे, तर आधारपट्टीवर माउंटवर काय लावलं आपलं, माउंटवर लावलं आपलं थर्मोमीटर. नंतर आधारपट्टीवर आकडे ते स्केल दाखवतात. व्हॉट डू फिगर्स ऑन द स्केल इंडिकेट, तर मग ते फिगर्स म्हणजे नंबर्स आकडे काय दर्शवतात, तर आकडे असं दर्शवतात की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोघं टेम्परेचर असू शकतं. तापमान कोणकोणत्या एकात मोजतात, तर डिग्री फॅरनहाईट आणि डिग्री सेल्सिअस. तापमाकात दिसणारे तापमान लिहा, तर -40 डिग्री सेल्सिअस कारण की वरती पण रेषा आहेत. ठीक आहे, ते पण मोजावं लागेल. सो ऑल दीज क्वेश्चन्स आर होमवर्क फॉर यू. नाव नेक्स्ट, थर्मोमीटर तापमापक. तर मग काय आहे इथे, डिफरंट टाइप्स ऑफ थर्मोमीटर्स आर यूज फॉर मेजरिंग द टेम्परेचर्स ऑफ एअर. तर हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. पाऱ्याचा गोठण बिंदू म्हणजे काय, तर फ्रीझिंग पॉईंट, जो आपला मर्क्युरी आहे ना, मर्क्युरी म्हणजे पारा. तर मग त्याचा फ्रीझिंग पॉईंट किती आहे, तर -39 डिग्री सेल्सिअस. आणि अल्कोहोल त्याचा आहे -130 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, ही द्रव्य तापमान बदलास संवेदनशील असतात, म्हणजे जेवढं टेम्परेचर चेंज होईल तसं तसे पटकन बदल दाखवतात. ठीक आहे, त्यामुळे तापमानातील जो फरक आहे -30 डिग्री सेल्सिअसपर्यंत, तर मग ह्या रेंजमध्ये हा फरक ह्या द्रव्यांच्या सहाय्याने सहज मोजला जातो. ठीक आहे, इझिली पॉसिबल टू मेजर दिस डिफरन्स. मग तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाईट या एककात मोजतात. हे तापमानात दाखवल्यानुसार 0° सेल्सिअस किंवा डिग्री फॅरनहाईट असे मांडतात. तापमापकाच्या सहाय्याने तापमानातील फरकाची दैनंदिन नोंद ठेवता येते. हवेचे तापमान सेल्सिअस या एककात मोजलं जातं. ठीक आहे, हे आहे तापमापक. सो नाऊ आता काय दिलं आहे, सोबत दिलेल्या स्थळांवरून म्हणजे विच सीझन वुड बी द बेस्ट फॉर व्हिजिटिंग द फॉलोइंग प्लेसेस. गोवाला कधी जाणार, चिखलदऱ्याला उन्हाळ्यात जाणार, चेन्नईला कधी जाणार, दार्जिलिंगला कधी जाणार, वेळूरला आणि आग्र्याला कधी जाणार, ते बस ठरवायचं. ओके, सो नाऊ नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन थर्मोमीटर.